जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चैनल वर आपले मनापासून स्वागत। लड़के उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांना विनंती, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। जोरदार टाळ्या वाजवून आपण आदरणीय पवनांचं स्वागत करूया। एकच वाद अजित दादा, एकच वाद अजित दादा, एकच वाद अजित दादा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। आजच्या सभेला उपस्थित असणारे मंत्रीतील माझे सहकारी आदितीताई तटकरे, विधिमंडळातील माझे सहकारी आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप, रूपाली चाकणकर, कमलताई डोले पाटील, दीपाली धुमाळ, अण्णासाहेब पठारे, माजी आमदार रामभाऊ मोजे, अशोकराव मस्के, संजीलाताई पठारे, सुमनताई पठारे, अशोकराव मस्के, उषाताई कळमकर, गोपाळराव मस्के, महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, स्वातीताई पोकळे, शशी अण्णा टिंगरे, हनीफ शेख, भीमराव गलांडे, नारायणराव गलांडे, बंटी भस्के, बंडू खानवे, सतीश धापटे, सुहास टिंगरे, राजेंद्र खानवे, मिलिंद खानवे, सचिन भगत, मनोज पाचपुते, मिलिंद खानवे, उपस्थित सर्व अनेक माझे शहरातले विविध ठिकाणी काम करणारे उपस्थित असणारे सर्वच माझे सहकारी, जमलेले सगळे माझे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सभेला उशीर झाल्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो। पुणे शहरातील विविध विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं मी सकाळी 7 वाजल्यापासून सुसला सुरुवात केली आणि जवळपास आज सकाळपासून 12-13 तास झाले, 13 तास त्याच्यामध्ये पुणे शहरातल्या 17 ठिकाणी जवळपास 32 वेगवेगळे कार्यक्रम भूमिपूजनाचे उद्घाटनाचे मी त्या ठिकाणी केले। खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये करोनाचं सावट संपूर्ण जगावर, आपल्या देशावर, आपल्या राज्यावर आणि आपल्या परिसरावर पण होतं। कार्यकर्ते अनेकदा सांगायचे, महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, वडगाव शिरीमध्ये तुम्ही मोठ्या उत्साहाने सुनील टिंगरेला निवडून दिलं, हडपसरमधनं तुम्ही चेतन तुपेंना निवडून दिलं, खडकवासल्याची जागा अतिशय थोड्या मताने दुर्दैवाने आपण पराभूत झालो, अमोल कोल्हेंना खासदारकीला निवडून दिलं, सुप्रियाला खासदारकीला निवडून दिलं, अशा पद्धतीनं तुम्ही सगळेजण काम करत होता। आणि मार्चमध्ये आलेल्या करोनाच्यामुळं आम्हाला सगळ्यांना नियम लावावे लागले, मनात नव्हतं परंतु अनेकदा बाबा शाळा सुरू करू नका, कॉलेज सुरू करू नका, उद्यानं सुरू करू नका, क्रीडांगणं सुरू करू नका, गर्दी झाली की करोना वाढतोय, कधी कधी व्यापाऱ्यांची दुकानं देखील आम्हाला इतक्याच वाजता सुरू करा, इतक्याच वाजता बंद करा, हॉटेल पण बंद ठेवा, आम्हाला काही ते मनाला पटत नव्हतं पण नाईलाज होता, कारण संपूर्ण राज्यातल्या जनतेची आरोग्याची जबाबदारी ही उद्धव ठाकरे साहेबांच्यावर आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर होती। त्याच्यामुळं जर काही चुकीचं घडलं तर त्याच्यातून जीवाची किंमत मोजावी लागणार होती आणि ते शक्य नव्हतं। तरी देखील 2 वर्षाच्या काळामध्ये अनेक जण जीवाभावाचे सहकारी, घरातले देखील काही आपले जवळचे सहकारी आपल्याला सोडून गेले, आपण त्याच्यामध्ये आरोग्यातल्या उत्तमातल्या उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला, वॅक्सिन मोठ्या प्रमाणावर देण्याचा प्रयत्न केला, लोकांना अंतर ठेवायला सांगितलं, करोनाच्या काळामध्ये मास्क वापरा असा आग्रह धरला, वेळ पडली तर दंड देखील आकारला। हे नाईलाज होता का? तर तो करोना दुसऱ्याला व्हायचा आणि त्याच्यातनं संपूर्ण तिथली परिस्थिती बदलायची।
त्या काळामध्ये अनेक कार्यकर्ते मला म्हणायचे, आमदार भेटायचे, नगरसेवक भेटायचे की दादा आमचे काही कामं आहेत, त्याच्या उद्घाटनाच्या आणि भूमिपूजनाच्या निमित्तानं पालकमंत्री म्हणून तुम्ही आलं पाहिजे, दिलीपराव वळसे पाटलांना बोलवायचे, दत्ता भरणेंना बोलवायचे. परंतु आम्हालाही मर्यादा होत्या, कारण आम्ही कार्यक्रमाला गेलो आणि गर्दी झाली. लग्नाला देखील 200 माणसं नकोत, माहितीच्या बाबतीमध्ये देखील 25 माणसंच पाहिजेत, 50 माणसंच पाहिजे. खरोखरीच मी आपल्याला स्पष्ट सांगतो की हे आम्हाला पटत नव्हतं, परंतु नायला जास्त हवं, तसं केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आणि म्हणून आमचे टास्क फोर्स होते, पुण्यामध्ये काम करत होते, मुंबईमध्ये काम करतायत, त्यांना आम्ही विचारायचो जगामध्ये इतर ठिकाणी काय घडलेलं आहे, आपण काय केलं पाहिजे. केंद्राचे सल्ले त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे यायचे. ह्याच्यातनं 2 वर्ष कशा पद्धतीनं गेली ते आपल्याला त्या ठिकाणी कळालं नाही. मला एका गोष्टीचा आनंद आहे की त्या पुण्यातल्या सकाळपासून मी, प्रशांत जगताप, चेतन तुपे, आमचे सुनील टिंगरे, रुपाली चाकणकर सगळ्यांनीच मिळून आम्ही दिवसभर जे कार्यक्रम केले त्याच्यामध्ये पुणेकरांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. अतिशय मोठ्या उत्साहाने वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. म्हणजे हे आत्ता हार घालण्याचा तर प्रकार तुम्ही बघितला, असला हार आयुष्यात कधी मी घातला नव्हता. बारामतीकरांनी नंबर 1 मताने मी निवडून दिलं तरी देखील एवढा मोठा हार मी कधी घातला नव्हता. पण तुमचा उत्साह, तुमचं प्रेम, तुमचं आपुलकी, तुमचा जिव्हाळा ह्याच्याकरता मी हे सगळं सहन केलं. परंतु बाबांनो, इथं खर्च अशा बाबतीमध्ये करण्याच्यापेक्षा खऱ्या अर्थाने ज्या घटकाला त्याची गरज आहे तिथं जर आपण पैसा खर्च केला, मग एखाद्याला कुठं वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, कुठं कुणाला शाळेला मदत करण्याचं काम असेल, कुठं कुणाला पुस्तकं वह्या घेऊन देण्याचं काम असेल, तर ते जास्त उपयुक्त ठरेल असं मला या निमित्तानं वाटतं. त्याच्यामुळे त्याही गोष्टीचा विचार इथून पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी करावा अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. मी कुणाचा हिरवळ करू इच्छित नाही, कारण ह्या सगळ्या भागामध्ये वडगाव शेरीनं ज्यावेळेस सुनील टिंगरेंच्या सारख्या एका तरुण सहकारी मित्रांना निवडून दिलं त्यावेळेस आमची जबाबदारी वाढली. इथले प्रश्न सुटले पाहिजेत, पुण्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता भामा आसखेडच्या निमित्तानं आपण काय काय केलं ह्याचे सगळेजण तुम्ही साक्षीदार आहात. आज पण मी इथं आल्यानंतर अनेक निवेदनं वेगवेगळ्या सोसायटींची मला, सुनील टिंगरेंना, आमच्या अदिती तटकरेंना त्या ठिकाणी तुम्ही दिलेली, जरूर त्याही संदर्भामध्ये लक्ष घातलं जाईल. कदाचित पुणेकरांना असा प्रश्न पडला असेल की बाबा आजच सकाळी 7 वाजल्यापासून आत्तापर्यंत का कामं उद्घाटनाची केली, भूमिपूजनाची केली, त्याचं कारण 14 तारखेला पुणे महानगरपालिकेचं जी टर्म आहे सगळ्यात माझ्या नगरसेवक नगरसेविकांची ती संपणार आहे. आणि त्याच्यावर त्याही माझ्या सहकारी मित्रांना वाटत होतं की आम्ही नगरसेवक असतानाच आमच्यातली जर कामाची उद्घाटन आणि भूमिपूजन झाली तर वेगळ्या प्रकारचं समाधान त्यांना देखील मिळतं, केलेल्या कामाच्याबद्दल एक कुणीतरी आपली नोंद घेतली ह्याच्याबद्दलचं एक पाठीवरची शाबासकीची थाप त्यांच्यावर पडते. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचा आग्रह होता
खरं तर मी मगाशीच प्रशांत सुनील टिंगरे प्रशांत जगताप यांना सगळ्यांना सांगितलं की काही भागामध्ये जरी कामं उद्घाटन आणि भूमिपूजन राहिलेली असतील तरी देखील प्रशासक आल्यावर देखील आपण ती कामं भूमिपूजन उद्घाटन करून घेऊ शकतो, काही त्याच्यामध्ये अडचण नाही। आत्ता पण वाघोलीचे कार्यकर्ते आले होते की बाबा त्या कार्यक्रमाला चला, पण म्हणलं बाबा मला उद्याच्याला अधिवेशनाला उपस्थित राहायचं, ही सभा करून मला मुंबईला जाणं क्रमप्राप्त आहे, त्याच्यावर गैरसमज तुम्ही करून घेऊ नका। अशा प्रकारे हे सगळे एकंदरीत कामाची पद्धत आहे। आज आपल्या इथं वडगाव शेरी खराडी येथे ऑक्सिजन पार्कचं भूमिपूजन आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं, हे या निमित्तानं मी जाहीर करतो। येताना पण आमच्या रेखाताई टिंगऱ्यांच्या मतदारसंघामध्ये बरेच कार्यक्रम करून त्याच्यानंतर ब्रिलियंट इंटरनॅशनल स्कूल त्याचं भूमिपूजन, जवळपास 12 कोटीची इमारत आपले अशोकराव खांदवे आपल्या लोहगावच्या परिसरामध्ये करतात, त्याचं भूमिपूजन करून आम्ही सगळेजण इथं आलो। आल्यानंतर इथं जो काही तक्ता दाखवला त्याच्यामध्ये साधारण ह्या 7 एकर जागेमध्ये कशा प्रकारचं ऑक्सिजन पार्क राहणार आहे। पुणेकरांनो, ह्या 2 वर्षाच्या करोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज माझ्या नागरिकांना किती आहे, पेशंट लोकांना किती आहे, आपल्याला सगळ्यांना कळालं। कधीकधी पुण्यामध्ये एकेका दिवशी 350 मेट्रिक टन आपल्याला ऑक्सिजन लागत होता। आपल्याला नंतर इंडस्ट्री बंद ठेवून इंडस्ट्रीचा ऑक्सिजन आपण महाराष्ट्रामध्ये मागून घेतला। जिंदालची चर्चा केली, आजूबाजूच्या राज्यांची चर्चा केली आणि आपल्या जीव वाचण्याच्या करता ऑक्सिजनचं महत्त्व साहजिकच सगळ्यांना समजलं। आज आता आपल्या महाराष्ट्राला उद्धव ठाकरे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत, आपल्याला आता ती काही अडचण राहिलेली नाही। आज पण अनेक हॉस्पिटलमध्ये आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाला जात होतो त्यावेळेस 200 बेडचा ऑक्सिजन तिथं आता निर्माण होऊ शकतो, 100 बेडची तिथं त्या आज उपलब्ध आहेत। अशा प्रकारचं सगळं व्यवस्था आपण केलेली आहे। व्हेंटिलेटर असणारे बेड्स असतील किंवा ऑक्सिजन बेड्स असतील किंवा साधे बेड्स असतील, सगळ्या काही पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न आपण CSR मधनं राज्य सरकारमधनं काही बाबतीमध्ये केंद्राची मदत घेऊन त्या ठिकाणी केलेलं आहे। आमच्या आरोग्य विभागाचे राजेश टोपेंनी पण त्याच्यात खूप चांगल्या प्रकारचं लक्ष दिलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं। आत्ताच येताना सुनील टिंगरेंनी पण मला एका हॉस्पिटलचं काम चालू आहे, यंदाही मला वाटतं किती 20 कोटी किती मिळाले त्याला 24 कोटी, आत्ताच्या नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या कामाला 24 कोटी रुपये मिळालेले आहेत। अशा पद्धतीनं कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही पेशंटला योग्य पद्धतीनं त्याला ट्रीटमेंट मिळाली नाही म्हणून कुठंतरी त्याला अडचण निर्माण झाली, त्याच्या नातेवाईकांना अडचण निर्माण झाली, अशा प्रकारची वेळ आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन द्यायची नाही असा संकल्प सोडलेला आहे। जवळपास गेल्या वर्षी 7,500 कोटीचा कार्यक्रम आपण राबवतोय, यंदाच्या वर्षी 3,500 कोटी रुपये आपण त्याच्याकरता उपलब्ध करून दिलेले आहेत। ह्या प्रकारचं काम चाललेलं आहे। आता आपल्या इथं ऑक्सिजन वाढण्याच्या करता ऑक्सिजन पार्कची नवीन संकल्पना पुढे आलेली आहे। पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे, त्याच्या संदर्भात झाडाचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे आणि त्याच्यातून हा जवळपास 12-12.5 कोटीचा प्रकल्प हा आमच्या सुनील टिंगऱ्यांनी हातामध्ये घेतलेला आहे। त्याच्यात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा ह्यांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। त्यामध्ये जी काही जुनी झाडं आहेत ती जुनी झाडं कशी लावता येतील, ती कशी टिकवता येतील, अशाही प्रकारचा प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला आहे। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की हे काम एकदा खराडीचं ऑक्सिजन पार्कचं काम पूर्ण झाल्यानंतर हा माझ्या दौऱ्यातला आजचा शेवटचा कार्यक्रम आहे, परंतु ऑक्सिजन पार्क निश्चितपणे आपल्या पुणेकरांना उपयुक्त ठरणार आहे आणि एकंदरीतच आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये मिशन ऑक्सिजनचं स्वावलंबन हे जे काही आपण काम हातामध्ये घेतलं त्याचा उपयोग सगळ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो। इथं काही गजिबो पण आपण करतो आहे, चालत असताना कशा पद्धतीनं कशावरून चाललं पाहिजे, माती वाळूतनं कसं चाललं पाहिजे, काही खडे असले त्याच्यावर कसं चाललं पाहिजे,
त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट असतात त्याची पण सुविधा आपण ह्या ऑक्सिजन पार्कमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला पण त्याच्यात समाधान वाटेल। लहान मुलांचा पण विचार केलेला आहे, मधल्या वयातल्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींचा विचार केलेला आहे, ज्येष्ठांचा विचार केलेला आहे, असं समाजातल्या सर्व वयोगटातल्या लोकांचा विचार हे ऑक्सिजन पार्कच्या निमित्तानं सुनील टिंगरे आणि आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी केलेला आहे। मी एवढंच तुम्हाला सांगतो, हे ऑक्सिजन पार्कला कुठल्याही परिस्थितीमध्ये मी आदिती आमचे आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री आम्ही सगळेजण मिळून कुठं निधीची कमतरता पडू देणार नाही हा देखील शब्द आजच्या या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो। त्याचबरोबर इतर अनेक प्रकारचे प्रश्न आहेत। ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना मी 5 सूत्री विकासाची पंचसूत्री ही सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला। राज्याला पुढे नेत असताना आम्ही फार विचारपूर्वक हा अर्थसंकल्प दिला। त्याच्यामध्ये कृषी विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, मनुष्यबळ विकास विभाग, दळणवळण आणि उद्योग ह्या 5, दळणवळणाला आपण परिवहन विभाग म्हणू शकतो, पण त्याच्यामध्ये सगळंच दळणवळण आलं। त्याच्यामध्ये जलवाहतूक आली, हवाई वाहतूक आली, भूपृष्ठावरची वाहतूक आली, त्याच्यामध्ये जमिनीखालची वाहतूक म्हणजे ज्याला मेट्रो अंडरग्राऊंड म्हणू शकतो तशी वाहतूक आली। अशा सर्व प्रकारच्या वाहतुकीचा विचार ह्या अर्थसंकल्पामध्ये आपण केलेला आहे। आपल्या पुण्याच्या रिंग रोडचा विचार केला, तसंच रहिवस ते रेड्डी हे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडला जोडणारा जो समुद्राचा कडेचा रस्ता आहे त्याच्यातनं पर्यटन वाढणार आहे त्याचाही विचार आपण केला आहे। त्याच्यामध्ये देखील आदिती तटकरे आणि बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांनी बऱ्याच उपयुक्त सूचना केल्या, त्याचाही अंतर्भाव आपण करण्याचं काम केलेलं आहे। अशा प्रकारे चांद्यापासून बांद्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला। मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या 5 विकासाची पंचसूत्रीच्या कामासाठी ह्या सगळ्या क्षेत्राला यंदाच्या वर्षी 1,15,215 कोटी रुपये नियतवे आपण मंजूर करून दिलेला आहे। आणि पुढेकरांनो, आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे उद्याच्या 3 म्हणजे हे वर्ष धरून राहिलेल्या 3 वर्षात आपल्याला जवळपास 4,00,000 कोटी रुपये ह्या सगळ्या कामाला आपण खर्च करणार आहोत। निश्चितपणे चित्र बदललेलं दिसेल, थोडंसं तुम्हाला काही सहन करावं लागेल। आत्ता जसं मेट्रोचं काम चालू असताना कुठं कॉलम उभे करत असताना रस्त्यामध्ये अडचणी निर्माण होतात, जाताना येताना तुम्हाला त्रास होतो, तो काही काळाकरताच तुम्हाला सहन करावं लागेल। परंतु त्या बाबतीमध्ये आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगू की बाबांनो, जेवढं लवकर डे नाईट काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करा, तिथं मात्र अडचणी येऊन देता कामा नये। मित्रांनो, पुणे शहराजवळ 300 एकर जागेमध्ये अत्याधुनिक इंद्रायणी मेडिसिटी उभारण्याचा देखील निर्णय आपण घेतलेला आहे। आणि या वसाहतीमध्ये रुग्णालये चांगली असतील, वैद्यकीय संशोधन असेल, औषधाचं उत्पादन असेल, वेलनेस असेल, फिजिओथेरपीची केंद्र उपलब्ध असतील आणि सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी करण्याचा उपलब्धता असलेली देशातील पहिली वैद्यकीय वसाहत आपण या निमित्तानं निर्माण करणार आहोत। तुम्ही परवा माझं पंतप्रधानांच्या उपस्थितीमधलं भाषण ऐकलं असेल आणि त्याच्यामध्ये मी पण सुतोवाच केला होता, पंतप्रधानांना विनंती केली होती, ते भारत सरकारचे भारत देशाचे पंतप्रधान आहेत, की पंतप्रधान महोदय, आम्ही राज्य सरकारमधनं आमचा हिस्सा टाकू, परंतु केंद्राने पण आम्हाला त्याच्यातनं मदत त्या ठिकाणी करावी। पुण्यातली स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो आपण प्रस्तावित करतो आहे, तसंच पिंपरी ते निगडी, वनाज ते चांदनी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खडकवासला ते स्वारगेट अशा पद्धतीनं जोडमार्गिकांचा प्रकल्प अहवाल करण्याचं काम देखील आपलं चाललेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुमचा वडगाव शेरी, चंदननगर, खराडी इकडनं आपण नगरला जातो त्यावेळेस तिथं वाघोली वगैरे परिसरामध्ये वाहतुकीची किती कोंडी होती, किंवा सोलापूर रोडला कशा प्रकारची अडचण होती, किंवा इतर पण काही भागामध्ये फार समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं। आणि हे दुखणं पुणेकरांचं, पिंपरी चिंचवडकरांचं दूर व्हावं त्याच्याकरता पुणे रिंग रोडच्या करता 1,500 कोटी रुपये जमिनी ताब्यामध्ये घेण्याच्याकरता, त्यांना योग्य मोबदला जमीन मालकाला देण्याच्याकरता आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद त्या बाबतीमध्ये केलेली आहे। नाशिक पुणे मध्यम अतिजलद रेल्वे ही देखील आपल्याला सुरू करायची आहे।
तो जवळपास 16,040 कोटी रुपयाचा कार्यक्रम आहे। अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे। आज इथं आम्ही ऑक्सिजन पार्क करत असताना ह्या पार्कमध्ये जुनी झाडं, म्हणजे पूर्वी आपण नीम बघायचो, अशोका बघायचो, अर्जुन बघायचो, अशा प्रकारची झाडं ज्याच्यातनं ऑक्सिजन जास्त मिळणार आहे ती लावण्याचं काम इथल्या ह्या सगळ्या पार्कच्या निमित्तानं होणार आहे। आणि हे पार्क फक्त आपल्याला एका भागामध्ये निर्माण करून चालणार नाही, आपल्याकडे फॉरेस्टची जमीन मोठ्या प्रमाणावर आहे। परवा मी तळजाईला पण सकाळी लवकर गेलेलो होतो, त्या भागामध्ये काही महत्त्वाचे कामं कशी आपल्याला हातामध्ये घेता येतील, आपल्या पुण्यातल्या ज्या टेकड्या आहेत त्या अधिक हिरव्यागार कशा आपल्याला करता येतील ह्याबद्दलचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चालू आहे। मी आणि सुनील टिंगरेंनी येताना स्वर्गीय भारत सावंतांच्या नावानी जे काही पाम पार्कच ना रे बाबा, पाम गार्डन ती आहे, ती पण 8 एकरामध्ये तिथं पण फार चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। अशा पद्धतीनं माझ्या पुण्याचा, माझ्या पिंपरी चिंचवडचा, माझ्या महाराष्ट्राचा, आमच्या पुणे जिल्ह्याचा हा सर्वांगीण विकास करण्याचं धोरण आम्ही मित्रांनो त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। त्याच्यामध्ये आशीर्वाद देण्याचं काम, पाठबळ देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे। इथून पुढच्या काळामध्ये ह्या कामाला अधिक गती देण्याकरता आपल्या विचाराच्या महानगरपालिका जर निवडून आल्या तर त्याच्यातनं दुपटीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करता येईल। जे वेगवेगळ्या प्रकारचे ठराव लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना राज्य सरकार आणि महानगरपालिका यांनी हातात हात घालून जर ती कामं केली तर ती कामं अधिक वेगाने होऊ शकतात आणि तिथल्या भागातल्या लोकांचा विजेचा, पाण्याचा, रस्त्याचा असे अनेक प्रकारचे प्रश्न आपण मार्गी लावू शकतो। ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। त्याचबरोबर मला आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की सध्याच्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये, आता बघा 12 मार्चलाच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जन्मदिवस जयंती आपण साजरी केली। हे साजरी करत असताना चव्हाण साहेबांनी आपल्याला त्या काळामध्ये काय सांगितलं की महाराष्ट्रामध्ये समाजकारण, राजकारण करत असताना सुसंस्कृतपणा हा अंगीकारला पाहिजे। काही जण सत्तेमध्ये येणार, काही जण विरोधी पक्षामध्ये राहणार, एकमेकाच्याबद्दल आकस नाही ठेवला पाहिजे। एकमेकाच्याबद्दल आपल्या हातामध्ये असणाऱ्या यंत्रणांचा वापर राजकीय भूमिकेतनं एकमेकाला संपवण्याच्या करता कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला नव्हता। परंतु पुणेकरांनो अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो अनेकदा कोण काय वक्तव्य करतं, कुणाच्याबद्दल अशी वक्तव्य करतात, ज्यांच्याबद्दल वक्तव्य करतात त्यांच्याबद्दल बोलण्याची, वक्तव्य करण्याची योग्यता तरी आहे का? काही कुणी बघत नाही, उचलली जीभ लावली टाळ्याला आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचं चुकतं आहे। मी असं म्हणणार नाही की एकाच बाजूची चूक आहे, दोन्ही बाजूची चूक आहे, टाळी एका हाताने वाजत नाही, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या। आणि लोकांना पण हे आवडत नाही, लोकांना विकासाच्या बाबतीमध्ये कसं आपल्याला कोण मदत करणार आहे ह्याबद्दल ते लक्ष देतात। आज कोरोनाच्यामुळं अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये अनेकांचे छोटे मोठे व्यवसाय बंद पडलेले, काहींची दुकानं पूर्वीसारखी चालत नाही आहेत, लोकांचे विचार करण्याची पद्धत आता त्यांना बदलावी लागणार आहे। आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुष्यबळ विकास कार्यक्रमाला जास्तीचा वेळ, जास्तीचा आपल्याला मदत करावी लागणार आहे, निधी द्यावा लागणार आहे। इन्क्युबेशन सेंटर ही आपल्याला प्रत्येक विभागात सुरू करावी लागणार आहे, इनोव्हेशन सेंटर सुरू करावी लागणार आहे, ती आता काळाची गरज आहे। मुलांना, मुलींना रोजगार निर्माण होण्याच्या करता, मोठे मोठे उद्योग आकर्षित करण्याच्या करता काही सवलती आपल्याला तिथं द्याव्या लागणार आहे। आणि या सगळ्याचं धोरण आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मित्रांनो स्वीकारलेलं आहे। आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की ही सगळी कामं करत असताना आता महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या जाहीर होणार होत्या, परंतु त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीय समाज, ज्याला OBC समाज म्हणतो, त्यांना प्रतिनिधित्व त्यांच्या हक्काचं मिळत नव्हतं। त्याकरता सभागृहामध्ये आम्ही सगळ्या आमदारांनी एकत्रपणे एकमतानी बिल पास केलं,
ग्राम विकासचं बिल पास केलं, नगर विकासचं बिल पास केलं, महामहिम राज्यपालांनी पण त्याच्यावर सही केली, आता ते कायदा अस्तित्वात आलेला आहे। तो कशा करता आणला की जसं मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व मिळतं, आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व मिळतं, तसं आमच्या इतर मागासवर्गीय समाजाला पण प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिलेली आहे, जे संविधान दिलेलं आहे, ते सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या करता दिलेलं आहे। त्याची जाणीव ही आपण ठेवली पाहिजे। जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून, जाती जातीमध्ये अंतर निर्माण करून कुणीही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये। आणि म्हणून आम्ही आता ते बिल पास केलेलं आहे, कायदा झालेला आहे। जर यदा कदाचित हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये वेगळा निकाल दिला तर तो त्यांचा अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही। पण पुन्हा त्याच्यातून साधारण वॉर्ड रचना करून ह्या निवडणुकीच्या आत आपल्याला इम्पिरिकल डाटा हा गोळा करायचा आहे, त्याकरता आपण एक आयोग नेमलेला आहे, त्याच्यात 5-7 लोकांची कमिटी केलेली आहे, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा आम्ही देतोय आणि 2-3 महिन्यामध्ये त्यांनी तो डाटा गोळा करावा जेणेकरून आपल्याला तो सुप्रीम कोर्टात हायकोर्टामध्ये दाखवता येईल आणि मोठ्या प्रमाणावर इतर मागासवर्गीय समाजाला निवडणुकीपासून थोडंसं बाजूला ठेवण्याचं काम हे या निमित्तानं होतं आहे, त्याला आपल्याला थारा द्यायचा नाही, ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे। त्याच्यामुळं कदाचित निवडणुका 2-3-4 महिने पुढं जाण्याची शक्यता आहे। त्याकरता बरेच जण विचारतात अरे कधी निवडणुका लागणार, कारण इच्छुकांची संख्या भरपूर आहे, काय लोक खर्च करायला लागलेत न सांगितलेलं बरं, ते पण आता दबक्या आवाजात विचारत आहेत। अहो परवाच रेल्वेनी 2000 लोकांना पाठवून आणलंय, देवदर्शन करून आणलंय, अशा पद्धतीनं काही काही भागामध्ये कामं चाललेली आहेत। ज्याला जे परवडेल त्यांनी ते काम करावं, फक्त ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये असावं हे मला आपल्याला सगळ्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे। आणि मधीच एक अफवा उठली की आता 2चाच प्रभाग होणार, त्याच्यामुळं पुन्हा काही जण थोडे जण विचार करायला लागलेले आहेत, परंतु माझ्या मला जेवढी माहिती आहे त्याप्रकारे 2चा प्रभाग नाही, आता ठरल्याप्रमाणे 3चाच प्रभाग राहणार आहे, त्यामुळं आपण ते डोक्यातनं काढून टाका हे पण मला स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे। इतर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु हे त्या सगळ्या बोलून मी आपला सगळ्यांचा अधिकचा वेळ घेत नाही। आपलं जे काही पुणे आहे त्या पुण्यामधले वेगवेगळ्या समस्या सोडवण्याच्याकरता माझा स्वतःचा प्रयत्न आहे। दिलीप वळसे पाटील, बाकीचे सगळे सहकारी मला त्याच्यात मदत करतायत। नुकतीच आपण पुणे शहराच्या 23 गावांची हद्दवाढ केली, किती पुणेकरांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु पुणे शहरालगतची 23 गावं आपण पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये घेतल्यामुळं भौगोलिकदृष्ट्या पुणे शहर राज्यातलं सगळ्यात मोठं शहर झालेलं आहे। भौगोलिकदृष्ट्या आपण मुंबईच्या देखील पुढे गेलो, आपल्यापेक्षा मुंबईचं भौगोलिक क्षेत्र कमी आहे, नागपूरचं भौगोलिक क्षेत्र कमी आहे, बाकीच्या तर शहरांची कमी आहेतच। त्याच्यामुळं आज राज्यातलं सगळ्यात मोठं हे भौगोलिक क्षेत्र म्हणून पुणे शहराची आता ओळख आहे। त्याच्यामुळं राज्यातलं सर्वात मोठं शहर असणारं पुणे आपल्याला राज्यातलं एक चांगलं शहर करायचं आहे, त्याच्याकरता अनेक प्रकारच्या योजना आपल्याकडं आहेत। आणि म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये जसं पाठीमागच्या काळामध्ये 10 वर्षाच्या करता तुम्ही पुण्याची सूत्रं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्याकडे दिलेली होती, पिंपरी चिंचवडकरांनी तर 25 वर्ष ती जबाबदारी माझ्यावर सोपवलेली होती आणि त्या 25 वर्षामध्ये पिंपरी चिंचवड एवढं मी बदलून टाकलं, सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन, तिथल्या माझ्या विचारांच्या आमदारांना विश्वासात घेऊन हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं, परंतु मागच्या वेळेस मात्र आम्हा लोकांना पराभव स्वीकारावा लागला। लोकशाहीमध्ये जय पराजय असू शकतं, अपयशाने खचून पण जायचं नसतं आणि यशाने हुरळून पण जायचं नसतं। त्याच्यामुळं आम्ही तिथं विरोधी पक्षाची भूमिका बजावली। इथं आमच्या दीपाली धुमाळ आणि बाकीचे सगळे प्रशांत असतील,
इतर सगळे माझे सहकारी असतील यांनी देखील पुण्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावायचं काम ह्या महानगरपालिकेमध्ये केलं, परंतु आता राज्यातली आर्थिक नाडी ही आपल्याजवळ आहे। आपण राज्याचं तर भलं करणारच आहोत, परंतु त्याचबरोबर आपला परिसराचं पण कसं आपल्याला भलं करता येईल याकरता आपण एकमेकाला साथ दिली पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। आणि त्या पद्धतीनं तरुणांनी आया बहिणींनी वडीलधाऱ्यांनी सगळ्यांना आम्हाला त्या बाबतीमध्ये मदत करावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती राहील। इथून पुढच्या काळामध्ये दर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो आणि अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना घेऊन काउन्सिल हॉलमध्ये किंवा कलेक्टर ऑफिसला किंवा सर्किट हाऊसला अनेक पुणेकरांचे सार्वजनिक प्रश्न धसास लावण्याच्या करता, जसं भामा आसखेडचं पाणी आपण आपल्या भागाला आणून आपले अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं, मला काम करत असताना शहराचा पण विचार करावा लागतो आणि माझ्या ग्रामीण भागामध्ये असणारा शेतकरी वर्गाचा पण विचार करावा लागतो। त्या शेतकऱ्यांना पण शेतीला पाणी कमी पडता कामा नये, परंतु त्याचबरोबर माझ्या पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राहत असणाऱ्या मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेल्या माझ्या नागरिकांना पण तिथं कुठं अडचण येता कामा नये असा दुहेरी मार्ग आम्ही काढत असतो। आम्ही लवकरच मुळशी धरणाचं पण काही पाणी आपल्याला पुण्याला कसं घेता येईल याकरता देखील आम्ही काही प्रयत्न करतो आहे। तशा पद्धतीनं एक अभ्यास गट निर्माण केलेला होता, त्यांचा अहवाल लवकरच आता आमच्याकडे येईल। अविनाश सुर्वे म्हणून सेक्रेटरी होते, ते रिटायर झाले, त्यांची कमिटी त्याच्यामध्ये नेमलेली होती। त्याच्यातून तुम्हालाही कुठं पाण्याच्या बाबतीमध्ये कमतरता भासू नये अशा पद्धतीची कामं आपल्याला सगळ्यांना करावी लागतात। कामं कधीही संपत नाही पुणेकरांनो, एक काम झालं तरी नवीन कुठलं तरी काम लोकांची मागणी येतच असते, हे चक्र सतत चालूच असतं। परंतु त्या सगळ्या गोष्टीला आम्ही तुम्हाला सतत मदत करत राहू अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो। आज जे काही वडगाव शेरी मतदारसंघामध्ये खराडी सर्वे नंबर 30 येथे ऑक्सिजन पार्कचं बांधकाम आपण भूमिपूजन मी आदितीनं सुनील टिंगऱ्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये एंट्रन्स ऑफिस आपण करणार आहोत 7 एकरामध्ये, ओपन एअर थिएटर ज्याला एम्फी थिएटर आपण म्हणू शकतो ते पण ओपन एअर थिएटर आपण करणार आहे। त्याच्यात मोठ्या प्रमाणावर लहान मुलं मधल्या वयातली मुलं मुली आणि वडीलधारी वयस्कर लोक सगळी आल्यानंतर फूड कोर्ट असावं तशा प्रकारचं फूड कोर्ट करतो आहे। मोठ्या प्रमाणावर नागरिक स्वतःचं वाहन घेऊन येतील त्याच्याकरता मल्टी स्टोरी कार पार्किंग याचा पण प्लॅन त्याच्यामध्ये। तुम्हाला असं वाटेल की बाबा झाडं लावायची तर झाडं लावायला 12.5 कोटी रुपये कुठल्या शाळेने काढले, तर नुसती झाडं नाही लावायची, त्याच्यामध्ये एंट्रन्स ऑफिस आहे, ओपन एअर थिएटर आहे, फूड कोर्ट आहे, मल्टी स्टोरी कार पार्किंग आहे, वॉकवे आहे, बायसिकल ट्रॅक आहे, त्याच्यामध्ये प्रदूषण अजिबात न होण्याच्या करता सिनियर सिटिझनकरता एक कोर्ट आहे, त्याच्यामध्ये वुमेन्सच्या करता एक कॉर्नर आपण करतो आहे, त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं गार्डन आपण ट्रेनिंग रिंग देखील करतो आहे, चिल्ड्रन्स प्ले एरिया देखील आपण त्याच्यामध्ये ठेवतो आहे आणि कंपाऊंड वॉल आणि टॉयलेट ब्लॉक, कारण लेडीजला जेंट्सला टॉयलेट ब्लॉक लागतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळं त्याचं 12.5 कोटी रुपयाचं इस्टिमेट झालेलं आहे। त्याच्यामध्ये ह्याच्यात काम करत असताना नासा म्हणून जी काही संस्था आहे, जगविख्यात संस्था अमेरिकेतली नासा, त्या मान्यताप्राप्त सर्वात जास्त ऑक्सिजन व शुद्ध हवा देणाऱ्या वृक्षांची लागवड आपण तिथं करणार आहोत। विविध उपक्रमांच्या करता आपण पॅगोडाची पण उभारणी करणार आहोत। बदामी प्रेक्षागृह आणि योगा हास्य क्लबसाठी देखील आपण प्रशस्त जागा त्या ठिकाणी ठेवणार आहोत। अशा पर सुसज्ज असा ओपन जिम आपण करणार आहोत, कारण प्रत्येकाने आपलं आरोग्य सुदृढ राहण्याच्या करता चांगला तब्येत राहण्याच्या करता तिथं व्यायामाची गरज आहे, म्हणून ओपन जिम पण आपण करतो आहे आणि 1000 मीटर लांबीचा जॉगिंग आणि वॉकिंग ट्रॅक त्याच्यामध्ये करतो आहे। लहान मुलांच्या करता उत्तम अशा प्रकारचा गार्डन मेज तिथं करतो आहे आणि विद्यार्थ्यांच्या करता एक हक्काची अभ्यासिका ही पण आपण तिथं करणार आहे। त्याच्यामध्ये विविध रंग थेरपी
या गार्डनमध्ये करण्याचा एक नवीन संकल्प आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे। त्याच्यामध्ये विविध रंग थेरपी ती पण आज आपल्याला गरज आहे। ही रंग थेरपी हा एक शांतता देणारा उपचार आहे। अजून खूप जणांना त्या उपचाराबद्दल माहिती नाही। रंग थेरपीमुळे आपलं मन आणि शरीर दोन्ही संतुलित करण्या व्यतिरिक्त रंग आणि थेरपीमध्ये रंगाचे व्हायब्रेशन आपल्याला एकूण आरोग्यावर अनुकूल परिणाम करत असतात आणि या थेरपीचा उपयोग तणावग्रस्त लोकांची मन शांत करण्यासाठी देखील केला जातो। अशा प्रकारच्या ज्या गोष्टी तुम्ही परदेशामध्ये बघायचा तशा प्रकारचं बरंच काही ह्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न हा आपण या ऑक्सिजन पार्कच्या निमित्तानं केलेला आहे। आणि सुनील काही झालं तरी इथं आता अदिती तटकरे आहे, मी आहे, आपल्याला हे वेळेमध्येच काम पूर्ण करायचं आहे। त्याकरता तुम्ही सगळ्यांनी अतिशय बारकाईनं लक्ष द्या, कार्यकर्त्यांनी तिथं लक्ष द्या। ही सगळी कामं होत असताना ती कामं दर्जेदार झाली पाहिजेत। तो समाजाचा पैसा असतो, टॅक्स रूपाने जो गोळा केलेला पैसा असतो आणि त्याच्यामुळे त्या टॅक्सवर प्रत्येकाचा अधिकार असतो, त्याच्यामुळे कोणी दुर्लक्ष करू नये अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। आपण इतर पण बरेच महत्त्वाचे निर्णय ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं घेतलेले आहेत। वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकमेकाला भेटत राहू, त्यावेळेस त्या त्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या सांगण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करीन। परंतु गेल्या 30 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये पुणेकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी आणि पुणे जिल्ह्यांनी नेहमीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साथ दिलेली आहे। इथून पुढच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि सहकार्य करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी ठेवावी। मी माझ्या कामकाजामध्ये कुठं कमी पडणार नाही हा शब्द आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।